सांगली जिल्ह्यातल्या विधानसभा निवडणुकीसाठी काँग्रेसकडून उमेदवारांची यादी जाहीर झालीये. त्यामध्ये विश्वजित कदम पलूस कडेगाव तर जत मधून विक्रम सावंत या दोघांची उमेदवारी निश्चित झालीये. सांगलीसह मिरज आणि खानापूर विटा मतदारसंघातील उमेदवारी मात्र अजून देखील गुलदस्त्यात आहे. काँग्रेसकडून राज्यातल्या पहिल्या यादीतील उमेदवारांची नावं जाहीर करण्यात आली आहेत. या यादीमध्ये सांगली जिल्ह्याच्या 8 विधानसभा मतदारसंघांपैकी 2 मतदारसंघातील उमेदवारी निश्चित करण्यात आली आहे. पलूस कडेगाव मतदारसंघातून विश्वजित कदम यांची उमेदवारी निश्चित झाली आहे. तर दुसऱ्या बाजूला जत मतदारसंघातून काँग्रेसचे नेते विक्रम सावंत यांची उमेदवारी निश्चित झाली आहे. विश्वजित कदम हे काँग्रेसचे पलूस कडेगावचे विद्यमान आमदार आहेत. कदम यांना दुसऱ्यांदा काँग्रेसकडून उमेदवारीची संधी देण्यात आली आहे. नुकतंच पतंगराव कदम यांच्या निधनामुळे झालेल्या पोटनिवडणुकीमध्ये काँग्रेस पक्षानं त्यांना उमेदवारी दिली होती आणि या ठिकाणी ते बिनविरोध निवडून आले होते. दरम्यान सांगलीमध्ये सध्या उमेदवारीवरून जोरदार गटबाजी सुरू झालीय. तर मिरजमध्ये काँग्रेसकडे भाजपचे मंत्री सुरेश खाडे यांच्या विरोधात तगडा उमेदवार नाहीये. तर खानापूर आटपाडीमध्ये उमेदवारी कुणाला मिळणार हा प्रश्न अजूनही आहे. दरम्यान सांगलीमध्ये सध्या उमेदवारीवरून जोरदार गटबाजी सुरू आहे. तर मिरजमध्ये काँग्रेसकडे भाजपचे मंत्री सुरेश खाडे यांच्या विरोधात तगडा उमेदवार नाहीये. तर खानापूर आटपाडीमध्ये उमेदवारी कुणाला मिळणार हा प्रश्न आता उपस्थित होतोय. 30 तारखेला या जनसंघर्ष यात्रेची सुरुवात ही आई अंबाबाईचं दर्शन घेऊन कोल्हापूरच्या एका ऐतिहासिक जिल्ह्यातून व नगरीतनं तिची सुरुवात झालेली आहे. भव्य असा जनसामान्यांचा आणि शेतकऱ्यांचा मेळावा आयोजित करून कोल्हापुरातील सर्व काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यांनी त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात जनतेने याची सुरुवात त्यांच्या साक्षीने झालेली आहे.